मी माझ्या कॉलेजमध्ये आलेलो आहे, फर्ग्युसन कॉलेज पुणे. आणि आता तुम्हाला मी माझं कॉलेजचा कॅम्पस दाखवतो, जो लॉकडाऊनमुळे भरपूर जणांना बघता नाही आला. नवीन कॉलेजचे जे स्टुडंट असतील जॉईन झालेले फर्स्ट इयर किंवा फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, तर त्यांच्यासाठी मी हा सगळा कॅम्पस कव्हर करतो. हे माझ्या बॅक साईडला जी बिल्डिंग आहे ती नर्सिंगवाली आणि मायक्रोबायो लॅब्स किंवा कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट वगैरे आहेत, ॲनिमेशन वगैरे. आणि आता याच्या साईडला इकडे मेसच्या साईडला नवीन बिल्डिंग बनत आहेत, ज्या अजून फिक्स नाही आहे कोणत्या डिपार्टमेंटला दिल्या जातील, त्या एकदा दाखवतो. हे इथं जुनी मेस होती आणि मेसच्या साईडला आता हे डिपार्टमेंट बनत आहेत, काम सुरू आहे. आणि याच्या पुढे तुम्हाला ज्युनियर कॉलेज दिसेल, लॉ कॉलेज दिसेल आणि ओपन एम्फी थिएटर दिसेल. ते आता मी कव्हर करतो सायकलने. चालू आहे, ठीक आहे, सो लेट्स गो. ही ज्युनियर कॉलेजची कॅन्टीन आहे. ओपन एम्फी थिएटर इथे असं आहे, त्याच्या मागे ते फार्मसी नाही नर्सिंगवालं कॉलेज दिसेल. हे ज्युनियर कॉलेज इकडेच्या साईडला हे हॉस्टेल्स आहेत, तिकडे पलीकडे मेस आहेत दोन. पार्किंग स्पेस हे आहे ज्युनियर कॉलेज, लॉ कॉलेज, हॉस्टेल ब्लॉक नंबर 2. हॉस्टेलच्या साईडला स्टाफची पार्किंग आहे. हे लॉ कॉलेज अगेन, हे ब्लॉक नंबर 2. त्याच्या पुढे पार्किंग होती पण आता तिथे प्लांटेशन केलं आहे, सो जागा कमी आहे खूप. हे छोटे छोटे कट्टे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील. आणि हे कन्स्ट्रक्शन म्हणजे अनऑफिशियली हा कट्टा आहे फर्ग्युसन कॉलेजचा. बॉईज हॉस्टेल 1 ब्लॉक नंबर, इथं 11th आणि 12th जनरली मुलं असतात, सिनियर सगळे तिकडच्या साईडला. बास्केटबॉल कोर्ट, भैया खोलो ना. हे वॉचमन काका गेट फिरडतात, फक्त सायकलला एंट्री आहे कॉलेजमध्ये. आणि बास्केटबॉल कोर्ट ब्लॉक नंबर 1. या साईडला आहे अन्ना कॅन्टीन, जी अजून लॉकडाऊनमध्ये बंद आहे. NSS ऑफिस, NSS लायब्ररीचा बॅक साईड. किमयामध्ये आता गर्दी आहे, सकाळी जी नव्हती. अरे ही लायब्ररी, लायब्ररीची मेन एंट्रन्स. बँकच्या साईडला पण अनऑफिशियल कट्टा आहे. ओपन एम्फी थिएटर, आणि ही मेन बिल्डिंग. फोटोमध्ये बघितली असेल पण व्हिडिओमध्ये जरा वेगळीच दिसेल अजून. ऑफिस, डिपार्टमेंट्स, ऑफिस नंबर 2, सायकॉलॉजी डिपार्टमेंट. लेडीज रिक्रिएशन हॉल, ही आहे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. इलेक्ट्रॉनिक सायन्स, मॅथमॅटिक्स पुढच्या साईडला. इकडे NCCचा कट्टा.
NCC आणि हे बॉटनी आणि केमिस्ट्रीचं भलं मोठं डिपार्टमेंट आहे. तिकडे जिओलॉजी जिओग्राफी डिपार्टमेंट आहे आणि IMDR कॅन्टीन आहे. इकडे झूलॉजी आणि फिजिक्स पण आहे तिकडच्या साईडला.